असते. तुम्ही आता बघू शकता खर्च हा आपल्या टॅक्सेस मधनं कट केला जातो. 70 miles per hour असं स्पीड लिमिट असतं, पण तरीही मध्ये सायकलिंग ट्रेल, वॉकिंग ट्रेल्स हे UK मध्ये बनवलेले असतात. हॅलो, नमस्कार, कसे आहात? मी श्वेता, परत एकदा तुमचं मराठी मुलगी इन UK या आपल्या YouTube चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. आपण या चॅनलवरती UK बद्दल मराठीमधून माहिती घेत असतो. आजपर्यंत कोणकोणत्या विषयावर व्हिडिओ बनवलेत हे डिस्क्रिप्शन बॉक्स आणि आय बटन दोन्हीकडे मिळेल. तर मंडळी, ॲज यू कॅन सी, खूप छान सुंदर सनी दिवस आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला बाहेर घेऊन आलेले आहे. ॲज यू कॅन सी, मी एका बिल्टअप एरियामध्ये आहे आणि प्रत्येक बिल्टअप एरियाच्या शेजारी एक वॉकिंग ट्रेल हा असतोच आणि तो दाखवण्यासाठी आता आपण चाललो आहे. आणि आय रिअली वॉन्टेड टू शो यू की UK मध्ये ट्रेल्स कसे असतात. आणि हे सगळं दाखवण्याचं कारण असं की मुळात मी सुरुवात ब्लॉगची इथून करते, जिथे भारतात ज्याला हाऊसिंग सोसायटी म्हटलं जातं तसं मी एका बिल्टअप एरियामधून किंवा एका इस्टेटमधून सुरुवात करते. आणि हे सगळं करण्याचं कारण असं की मुळात एका बिल्टअप एरियातून ट्रेल्स कसे जवळ ॲक्सेसिबल UK मध्ये असतात ते मला तुम्हाला दाखवायचं होतं. इथे हा हायवे आहे आणि पुढे वॉर्निंग्स दिलेल्या आहेत. आणि आता लॉकडाऊनमुळे जास्त गाड्या रस्त्यांवरती नाही आहेत, पण बेसिकली हे हायवे खूप जास्त बिझी असतात. 70 miles per hour असं स्पीड लिमिट असतं, पण तरीही मध्ये सायकलिंग ट्रेल, वॉकिंग ट्रेल्स हे UK मध्ये बनवलेले असतात. तर मंडळी, आज UK मध्ये खूप छान सनी डे आहे. ॲज यू कॅन सी, माझ्या चेहऱ्यावरती चक्क सूर्यकिरण वगैरे येत आहेत. वेन यू स्पेंड विंटर इन द UK, यू स्टार्ट अप्रिशिएटिंग सन मोर अँड मोर. डिपेंड्स वॉट टाईप ऑफ पर्सन यू आर. सम पीपल डोंट लाईक, जेव्हा टेम्परेचर वरती जायला लागतं दे हेट इट, आणि काही लोकांना सूर्य आवडतो. तर आता स्प्रिंग येतोय, त्याच्यामुळे दिवस जास्त मोठे व्हायला लागले आहेत आणि जास्त सूर्यकिरण आणि सूर्य दिसायला लागला आहे. UK मध्ये वातावरण कसं असतं याविषयावरती आपण एक व्हिडिओ बनवलेलाच आहे. त्याचप्रमाणे UK मध्ये सीझन्स कोणते असतात याविषयावरती देखील आपण व्हिडिओ बनवला आहे. पण आज आपल्या व्हिडिओचं कारण हे मी UK मध्ये ट्रेल्स कसे असतात हे दाखवण्यासाठी बनवती आहे. मुळात UK मध्ये कोणत्याही हाऊसिंग सोसायटीच्या शेजारी वॉकिंग ट्रेल्स हे असतातच, आणि हे वॉकिंग ट्रेल्स इतके भन्नाट असतात, आय पर्सनली अप्रिशिएट देम व्हेरी मच. कारण वॉकिंग ट्रेल्सची जाहिरात कुठल्याही घरं विकताना हाऊसिंग सोसायटीने केलेली मी स्वतः कधीही पाहिलेली नाही आहे. आणि याचं कारण असं आहे की मुळात फिटनेस हा UK मध्ये खूप महत्त्वाचा समजला जातो. इकडची लोकं फिटनेसला भयंकर महत्त्व देतात. तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा वॉकिंग ट्रेल किती छान व्यवस्थित बनवून घेतलेला आहे. नॅचरल थोडी जागा ही वॉकिंग ट्रेलसाठी सोडली जाते, ती व्यवस्थित मेंटेन केली जाते आणि लोकांना एक्सरसाईजसाठी दिवसा, दुपारी आणि रात्री जेव्हा जमेल तेव्हा एक्सरसाईजला येता यावं अशी सोय देखील दिली जाते. आणि म्हणून आय पर्सनली अप्रिशिएट अँड अडोर दिस वॉकिंग ट्रेल्स, आणि म्हणून मला तुम्हाला इकडचे वॉकिंग ट्रेल्स दाखवायचे होते. आता खूप छान सनी डेज जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला जास्त लोक बाहेर दिसायला लागतात. खूप छान फुलं आजूबाजूला लावली जातात. काउन्सिल्स लुक आफ्टर दीज वॉकिंग ट्रेल्स. काउन्सिल्स म्हणजे आपल्याकडे जशी ग्रामपंचायत असते किंवा जिल्हा परिषद असते किंवा महानगरपालिका असते, तसं या प्रत्येक ठिकाणी एक काउन्सिलही असते आणि ती काउन्सिल हे वॉकिंग ट्रेल्स मेंटेन करते आणि त्याचा खर्च हा आपल्या टॅक्सेसमधनं कट केला जातो. प्रत्येक हाऊसिंग सोसायटीच्या शेजारी म्हणजे प्रत्येक घरांच्या एका चमूच्या शेजारी किंवा कॉलनी आपण ज्याला म्हणतो त्याच्या शेजारी अशा पद्धतीचा वॉकिंग ट्रेल हा UK मध्ये असतोच. आणि हे खूप कौतुकाची गोष्ट आहे UK मधली, कारण जेव्हा तुम्ही कामावरून परत येता आणि तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हा तुमच्या आसपास वॉकिंग ट्रेल्स असतील जिथे ट्रॅफिक नसतं किंवा जिथे असं थोडं निसर्ग सौंदर्य असतं किंवा एक प्रायव्हसी असते जिथे तुम्ही मोकळेपणाने चालू शकता, मध्ये गाड्या येणार नाहीत, असं जेव्हा असतं तेव्हा इट हेल्प्स अ लॉट. आणि म्हणून मला हे वॉकिंग ट्रेल्स भयंकर आवडतात. अगदी मोठ्या शहरापासून छोट्या गावांपर्यंत जिथे जिथे हाऊसिंग सोसायटीज आहेत त्याच्या शेजारी अशा पद्धतीचे वॉकिंग ट्रेल्स हे नक्की केलेले असतात. आणि इट इज नॉट इवन काउंटेड ॲज लाईक लक्झरी. मोस्ट ऑफ दी
ठिकाणी हे बाय डिफॉल्ट असतंच, कारण ही एका माणसाची गरज आहे. त्यामध्ये काही एक्स्ट्रा पैसे देऊन काही याचं मार्केटिंगसुद्धा केलेलं मी पाहिलेलं नाही आहे. तुम्ही आता बघू शकता तिथे अशी घरं आहेत, आणि तरीही इथे तुम्हाला हायवे दिसू शकतो, पण मध्ये असा वॉकिंग ट्रेल त्यांनी ठेवलेला आहे. तुम्हाला मागे डोंगर दिसू शकतो, त्याचप्रमाणे हा ट्रेल आहे. पण आय विल शो यू एक मजेची गोष्ट, पुढे गेल्यानंतर हायवे तुम्हाला जास्त क्लिअरली दिसू शकतो झाडाझुडपांमधून, कारण तिथे हायवे आहे आणि हायवेवरती खूप गाड्या फास्ट जातात. इथे स्पीड लिमिट 70 miles per hour असं आहे. 70 miles per hour म्हणजे जवळजवळ 110 km per hour, आणि दॅट इज जस्ट टेरिबल. पण डिस्पाईट ऑफ दॅट यू गेट टू हॅव ट्रेल्स इन द मिडल ऑफ दिस हसल अँड बसल. आणि या ट्रेलवरती लोक दुपारी, सकाळी, कोणत्याही वेळी वॉकिंगसाठी येताना दिसतात. आता इथे किती घरं असतील तरी त्याचं कंपाऊंड असतं आणि प्रायव्हसी असते. त्याचप्रमाणे बसायला बाकडी बाजूला असतात. मी तुम्हाला पुढे गेल्यावरती दाखवेल. Daffodils are out, people are out for exercise, many people do gardening, आणि असं एकूण स्प्रिंगमधलं वातावरण असतं. आणि म्हणून मला तुम्हाला हे ट्रेल्स दाखवायचे होते. दे आर लवली. अशी जुन्या काळातली पायवाट देखील इथे प्रिझर्व करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे अगदी जुन्या काळात जिथून घोडागाडी जायची अशा प्रकारची पायवाट देखील UK मध्ये प्रिझर्व केली जाते. या वॉकिंग ट्रेल्सवरती सगळ्या प्रकारच्या नागरिकांची काळजी घेतली जाते. म्हणजे उदाहरणार्थ जर अपंग लोक असतील तर त्यांच्यासाठी त्यांचा पांगुळगाडा तिथून जाऊ शकतो अशा प्रकारची काळजी घेतलेली असते. त्याचप्रमाणे सायक्लिंग ट्रेल्स वेगळे असतात, बसायला जागा असते. अशा प्रकारचं चिन्ह तुम्हाला वॉकिंग ट्रेल आणि सायक्लिंग ट्रेल असल्याचं दर्शवतं. त्याचप्रमाणे प्रत्येक वॉकिंग ट्रेलवरती बसायला जागा नक्की असते. इथे तुम्हाला बरीच बाकडी दिसू शकतात. त्याचप्रमाणे तळं असल्यामुळे कुणी बुडालं तर त्याच्या संरक्षणासाठी एक टायर देखील दिलेलं असतं. इथे स्लेट्स लावून वरून डोंगरावरून माती किंवा इतर काही गोष्टी या ट्रेलवरती येऊ नयेत अशी काळजी घेतलेली आहे. You can see this. त्याचप्रमाणे अशा प्रकारची गार्डन्स देखील UK मध्ये प्रत्येक हाऊसिंग सोसायटीच्या शेजारी किंवा प्रत्येक गावामध्ये 2 to 3 ॲटलिस्ट इफ नॉट मोर अशी गार्डन्स असतात. आणि ही गार्डन्स काउन्सिलनेच बनवलेली असतात, त्याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. बाकी तुम्हाला UK मधला ट्रेल्स हा कॉन्सेप्ट आवडला का, आणि मुळात या कॉन्सेप्टमध्ये काय आवडलं, किंवा तुम्हाला किती एक्सरसाइजसाठी जायला आवडतं, आणि तुम्ही एक वर्किंग डे नॉर्मल असेल तेव्हा किती एक्सरसाइजला जाऊ शकता, हे मला नक्की व्हिडिओवरती कमेंट करून कळवा. कारण फिटनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करता, किंवा काही लोक क्वारंटीनमध्ये घरी योगा करत होती, अशा पद्धतीच्या काही गोष्टी तुम्ही करताय का, हे मला नक्की व्हिडिओवरती कमेंट करून कळवा. कारण दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. ऑन अ नॉर्मल वर्किंग डे जेव्हा सगळं रुटीन परत नॉर्मल येईल तेव्हा वी स्टार्ट इग्नोरिंग सच थिंग्स. प्लीज डोंट डू दॅट, कारण दीज थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. दीज आर ॲसेट्स फॉर लाईफ. म्हणजे या गोष्टी प्रिझर्व करणं हे आपल्या हातात आहे, पण ह्या गोष्टी जेवढ्या शक्य असतील तेवढ्या आपण काळजी घेणं आपल्या हातात आहे. सो आय एम जस्ट सजेस्टिंग यू गाईज. ऑफकोर्स यू कॅन डू वॉट यू लाईक, बट आय पर्सनली थिंक की तुम्ही बाहेर जाणं फार गरजेचं आहे, आणि एक्सरसाइज करणं अँड गिविंग टाईम टू युअर सेल्फ फॉर अन आवर ॲट लीस्ट इन अ डे इज व्हेरी इम्पॉर्टंट. होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल. चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.